विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील इनामदार, इनामदार क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आत्तापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंत अभ्यास केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण इलिमिनेशन मेथडनं सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणे, त्यानंतर ग्राफिकल मेथडनं सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणे आणि क्रॅमर्स रूलच्या सहाय्यानं सायमल्टेनियस इक्वेशन सोडवणे हे पार्ट्स पाहिलेले आहेत. आत्ता जो प्रॅक्टिस सेट 1.4 आहे, जो आज आपण पाहणार आहे, त्यामध्ये आपल्याला थोडीशी वेगळ्या प्रकारची इक्वेशन सोडवायची आहेत. वेगळ्या प्रकारची म्हणजे काय, तर चला पाहूया. मी आता इक्वेशन्स लिहितो, ती पहिल्यांदा तुम्ही मला लिनियर इक्वेशन्स आहेत किंवा नाहीत हे सांगा. समजा मी हे इक्वेशन लिहिलं, हे लिनियर इक्वेशन आहे का रे? आपण लिनियर इक्वेशन कशाला म्हणतो बघा, आपल्या डेफिनेशननुसार लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. समजा आपण डेफिनेशन पाहिली की ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स पाहिजेत, या ठिकाणी दोन व्हेरिएबल्स आहेत, ठीक आहे. पहिली कंडिशन आपल्याला ठीक आहे झाली, फुलफिल झाली. परंतु दुसरी कंडिशन जी आहे, जी अतिशय महत्त्वाची आहे, ती फुलफिल होत नाही. ती कोणती कंडिशन? की व्हेरिएबल असणाऱ्या टर्मची डिग्री किती पाहिजे? एक पाहिजे. आता ॲक्च्युली हा 4/x आहे, हा जर एक्स अंशस्थानी नेला तर त्याचा घातांक -1 होईल. आपल्याला घातांकांचे रूल माहीत पाहिजेत, हा घातांकाचा रूल आहे. या रूलनुसार जर डिनॉमिनेटरचा जर तुम्ही न्युमरेटरला नेला तर त्याचा घातांक काय होणार आहे? वजा होणार आहे. म्हणजे आता ह्या व्हेरिएबलची डिग्री -1 झाली आणि आपल्या डेफिनेशननुसार, लिनियर इक्वेशनच्या डेफिनेशननुसार डिग्री किती पाहिजे? 1, म्हणजेच +1 पाहिजे. म्हणजे हे लिनियर इक्वेशन नाही. आणि मग अशा प्रकारची इक्वेशन आपण कशी काय सोडवणार? तर बघा, आपला प्रॉब्लेम काय आहे की व्हेरिएबल डिनॉमिनेटरला आहे, तो कुठं पाहिजे? न्युमरेटरला पाहिजे. मग त्याचं इक्वेशनचं रूपांतर कशामध्ये होईल? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आणि मग अशा प्रकारची दोन इक्वेशन्स म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण त्या तीन प्रकारेपैकी कुठल्याही एका प्रकारानं सोडवू शकू. मग आपला प्रॉब्लेम काय आहे की हा डिनॉमिनेटरला आहे, व्हेरिएबल आहे तो डिनॉमिनेटरला, मग हा न्युमरेटरला आणायचा कसा? जर न्युमरेटरला आणला तर त्याची डिग्री -1 होते. मग आता ह्याच्यावर उपाय काय? तर अगदी साधा छोटासा उपाय आहे. समजा 1/xला आपण m म्हणलं आणि 1/yला आपण n म्हणलं. समजा 1/xच्या ऐवजी आपण जर m आणि 1/yच्या ऐवजी n असं रिप्लेस केलं दिलेल्या इक्वेशनमध्ये, तर बघा काय होतं हे इक्वेशन तयार. आता 4/x म्हणजेच काय रे? 4 × 1/x. आता अंशांचा गुणाकार केला तर काय होणार आहे? इथं 4/x होणार आहे. आणि 3/yच कसं लिहू शकतो आपण? 3 × 1/y इज इक्वल टू 9. बघा 3 × 1 = 3, 3/y. आता या ठिकाणी आपण काय म्हणलेलं, 1/xला m आणि 1/yला n, आणि मग आपण जर रिप्लेस केलं तर हे इक्वेशन काय होईल? 4m + 3n = 9. बघा, आता हे इक्वेशन आपलं लिनियर इक्वेशन नाही. काय लिनियर इक्वेशन आहेत? दोन व्हेरिएबल्स m, n, ओके. आणि डिग्री पण किती आहे? जिसका कोई नाही होता उसका एक होता आहे. किती? +1 डिग्री. झालं, आपल्या दोन्ही कंडिशन्स फुलफिल झाल्या. आणि त्यामुळे हे आपलं इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे, दोन व्हेरिएबल्स आहेत, म्हणून लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. आणि अशा प्रकारची जर दोन इक्वेशन्स आपल्याला जर मिळाली हे जी कन्वर्ट करून, तर ती इक्वेशन्स आपण सोडवू शकतो. आणि मग आता राहिला प्रश्न कुणाचा? एक्सचा आणि वायचा. समजा दुसरं इक्वेशन इथं असेल, 5/x + 9/y = 11. तर इथं आपल्याला दुसरं हे जे इक्वेशन काय होईल? 5m + 9n = 11. आणि मग ज्या वेळेला आपण ही दोन इक्वेशन सोडू सायमल्टेनियस इक्वेशन्स, त्यावेळेला आपल्याला m ची आणि n ची व्हॅल्यू निघेल. आणि m ची आणि n ची व्हॅल्यू निघाल्यानंतर मग काय? m म्हणजेच काय? 1/x. आणि n म्हणजे काय? 1/y. आणि मग त्या व्हॅल्यूजवरून आपण एक्स ची आणि वाय ची व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजे जे आपलं महत्वाचं उद्दिष्ट काय होतं? सोल्यूशन काढणं इक्वेशनचं. सोल्यूशन काढणं म्हणजेच काय? व्हेरिएबलच्या किमती काढणं, एक्स आणि वाय, ज्याच्या सहाय्यानं ते इक्वेशन सॅटिस्फाय होणार होतं. फक्त आपण काय केलं की लिनियर इक्वेशन ते नव्हतं, ते लिनियर इक्वेशनमध्ये रूपांतरित केलं, म्हणून ह्या इक्वेशनना काय म्हणलं जातं? इक्वेशन्स रिड्युसिबल टू
लिनियर इक्वेशन्स, इक्वेशन्स रिड्यूसिबल टू लिनियर इक्वेशन्स, म्हणजेच ज्या इक्वेशनचं आपण रूपांतर लिनियर इक्वेशन मध्ये करू शकतो अशा प्रकारची ही इक्वेशन्स. तर बघूया आपण प्रॅक्टिस सेट 1.4. बघा प्रॅक्टिस सेट 1.4. क्वेश्चन फर्स्ट, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. फर्स्ट 2x - 3y = 15 and second equation is 8x + 5yy = 77. आता या ठिकाणी बघा हे लिनियर इक्वेशन नाही, कारण का डिनॉमिनेटरला व्हेरिएबल्स आहेत. मग पहिल्यांदा आपल्याला त्यांना लिनियर इक्वेशन्स मध्ये काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल. मग कसं कन्वर्ट करायचं आहे बघा, स्टेप कशा आहे त्याच्या. पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेऊया, 2x - 3y = 15 ह्याला इक्वेशन 1 म्हणूया, आणि 8x + 5y = 77 ह्याला इक्वेशन 2 म्हणूया. आता बघा या ठिकाणी महत्त्वाची स्टेप आहे, रिप्लेसिंग. आता x खाली आहे म्हणून 1/x ला आपण a म्हणूया, बाय म्हणूया, बाय a, अँड 1/y / b इन अबव इक्वेशन्स वी गेट काय मिळते बघा, आपल्याला कुठली दोन इक्वेशन्स भेटतायत बघा. आता हे इक्वेशन कसं लिहू शकतो आपण, 2x - 3/1y = 15 म्हणजेच हे कसं होणार आपल्याला, 2a - 3b = 15. समजा हे इक्वेशन 3 म्हणूया, इथं पण आपण रोमनांकच घालूया, आणि हे जर काय होईल मग 8a, डायरेक्टच लिहितो आता मी अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात येते कसं करायचं आहे, +5b = 77 हे इक्वेशन 4. आता इथून पुढं एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आता ही दोन इक्वेशन्स आपल्याला भेटलेली आहेत, लिनियर पेअर लिनियर इक्वेशन्स आहेत, ही टू व्हेरिएबल्समधली सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत, कारण आपण या दोन्ही इक्वेशनचा एकाच वेळेला विचार करतोय आणि त्याचं सोल्यूशन काढतोय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही इक्वेशन्स कोणत्या प्रकारे सॉल्व्ह करायची. आपण तर तीन पद्धती बघितलेल्या आहेत, इलिमिनेशन मेथड बघितलेले, ग्राफिकल मेथड बघितलेले, आणि क्रॅमर्सच्या रूलच्या साह्याने डिटर्मिनंट काढून त्याच्या पद्धतीने सोडवायचं ही पण मेथड बघितलेली. मग वापरायची कोणती, तर लक्षात घ्या जर क्वेश्चन पेपरमध्ये जर त्यांनी सांगितलेलं असेल की याच पद्धतीनं सोडवा, समजा सांगितलेलं असेल की इलिमिनेशन पद्धतीनं सोडवा, तर तुम्हाला इलिमिनेशन पद्धतीनं सोडवावं लागेल, म्हणजे कोइफिशियंट समान करावं लागेल आणि मग सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन कुठली जी प्रोसेस आहे योग्य ती त्या ठिकाणी त्या व्हेरिएबलला इलिमिनेट करणारी ती कुठली सबट्रॅक्शन असेल किंवा ॲडिशन असेल ती करावी लागेल प्रोसेस. एक व्हेरिएबल इलिमिनेट करावं लागेल आणि त्याच्या साह्याने मग दुसरी व्हेरिएबलची किंमत काढून मग परत पहिल्या व्हेरिएबलची किंमत काढावी लागेल. या पद्धतीनं इलिमिनेशन म्हणजे या पद्धतीनं सोडवावं लागेल. किंवा मग समजा त्यांनी सांगितलं असेल क्रॅमर्स रूलच्या साह्यानं सोडवा, तर तुम्हाला मग ते डिटर्मिनंटच्या किमती काढून मग x = dx/dy आणि y = dy/dy या पद्धतीनं ते सोल्युशन काढावं लागेल. किंवा समजा सांगितलं असेल ग्राफिकल मेथडनं सोडवा, तर ग्राफिकल मेथडनं सोडवावं लागेल. पण समजा जर कुठली सूचना नसेल तर तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. समजा तुम्हाला इलिमिनेशन मेथड सोपी जात असेल, डिटर्मिनंट काढून ते सोडवायला थोडंसं अवघड जाते असं वाटते, तर इलिमिनेशननं सोडवा. किंवा समजा तुम्हाला वाटते की डिटर्मिनंटनं सोपं आहे, काय कोइफिशियंट वगैरे समान करावं लागत नाही काय नाही, ठीक आहे मला हे खूप सोपं जाते, तुम्ही क्रॅमर्स रूलच्या साह्याने सोडवा. तर आता आपल्याला इथं बसणार नाही इक्वेशन, मी काय करतो हे सगळं इरेस करतो आणि लक्षात घ्या ही दोन इक्वेशन्स आहेत, आपल्याला ही दोन इक्वेशन्स सोडवायची आहेत. आपण आता हे इक्वेशन्स आहेत ते आता आपण इलिमिनेशन मधून सोडवूया आणि पुढचं जे गणित आहे ते वाटलं तर क्रॅमर्स रूलनं सोडवूया. बघा मागाची दोन इक्वेशन्स मी या ठिकाणी लिहिलेली आहेत. आता या ठिकाणी आपल्याला इलिमिनेशन पद्धत वापरायची आहे. मग इलिमिनेशन पद्धत वापरताना सगळ्यात पहिल्यांदा काय बघावं लागतं, कोइफिशियंट समान आहे का नाही. बघा या ठिकाणी याचा कोइफिशियंट 2 आहे, इथं 8 आहे, समान नाही. इथं 3 आहे, इथं 5 आहे, समान नाही. समान करून घ्यावा लागेल. कुणाचा समान करून घेणं सोपं आहे
तो करून घ्यायचा, बी चा समान करून घ्यायचा म्हटलं तर नाही, कारण का तीन आणि पाच लसावी काढावं लागेल, ह्याला तीन न गुणावं लागेल, वर पाच न गुणावं लागेल. पण ह्यांचा लसावी जर बघितला दोन आणि आठचा, तर दोनच्या पाड्यामध्ये म्हणजे दोनच्या पटीत आठ आहे, म्हणजे त्यांचा लसावी किती येणार आहे, मोठी संख्या आठ, हाच लसावी येणार आहे. मग ऑलरेडी इथं आठ आहे म्हणजे आपल्याला फक्त वरच्या इक्वेशनला जर चार न गुणलं, बेचोक आठ म्हणजे चार न गुणलं जर तिथं आठ येते, म्हणजे आपल्याला एकदाच प्रोसेस करावी लागेल मल्टिप्लिकेशनची. या ठिकाणी जर केलं तर दोनदा प्रोसेस करावी लागेल, मग एकदा करणं कधी पण सोपं. मग काय करूया आपण, ए ला समान करूया. मग ए ला समान करण्यासाठी किती न गुणावं लागते, इक्वेशन तीनला चार न गुणावं लागते. मग आपण लिहूया इथं वाय मल्टिप्लाइंग इक्वेशन थ्री बाय फोर वी गेट. आता बघा कुठलं इक्वेशन मिळते, एक लक्षात घ्या, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन कुठलीही जर तुम्ही जर ही प्रोसेस करत असाल इक्वेशनच्या बाबतीत, तर सगळ्यात सोपं सांगतो म्हणजे स्टेप वाचवण्यासाठी, दिलेल्या इक्वेशनला ज्यावेळेला तुम्ही आता एखाद्या संख्येनं आता मल्टिप्लाय करणार आहे, काय करा, प्रत्येक टर्मला त्या संख्येनं गुणा, म्हणजे तुमची स्टेप वाचल. नाहीतर तुम्ही इथं लिहिणार चार गुणिले हा भाग परत पंधरा गुणिले चार, इतकं सगळं करत बसावं लागेल. जर तुम्हाला स्टेप कमी करायची असेल तर सगळ्यात सोपी सांगतो पद्धत, दिलेल्या संख्येनं ह्या इक्वेशनमधल्या प्रत्येक टर्मला गुणा, म्हणजे तुमचं मल्टिप्लिकेशन बाय फोर होऊन जाईल. मग बघा आता काय होईल रे, या ठिकाणी आपलं इक्वेशन बेचोक आठ ए वजा तीन चोक बारा बी इज इक्वल टू पंधरा चोक साठ, आणि ह्याला इक्वेशन किती म्हणूया आपण, पाच. आता काय करायचं आहे आपल्याला ह्या दोन इक्वेशनमध्ये, काय करावं लागेल बघा, बेरीज करायची का वजाबाकी करायची हे कसं ठरवायचं बघा. जो तुम्ही कोइफिशियंट समान केलेला आहे, एचा कोइफिशियंट समान केलेला आहे, त्या दोघांची साइन्स बघा, हा पण प्लस आहे हा पण प्लस आहे, दोघांची जर साइन्स समान असतील तर सबट्रॅक्शन करायचं, आणि दोघांची जर साइन्स भिन्न असतील तर ॲडिशन करायचं. मग आता काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. कुणाच्यातनं कोण वजा करूया, समजा आपल्याला सोपं कुठलं जाते, समजा ह्याच्यातनं हे वजा केलं तर माझ्या मते प्लस साईन होईल, कारण इथं अधिक होणार आहे, म्हणजे अधिक अधिक सतरा बी होईल, म्हणजे प्लसमध्ये येईल, नाहीतर ह्याच्यातनं हे वजा केलं की मायनसमध्ये उतरेल, कुठल्याही पद्धतीनं करा, परंतु सोपं कुठलं होते बघा. आता ह्याच्यातनं हे वजा केलं तर येणार वजा सतरा बी येईल, पण ह्याच्यातनं जर हे वजा केलं तर येणार अधिक सतरा बी येईल. मग आपण काय करूया, सबट्रॅक्टिंग इक्वेशन फाईव्ह फ्रॉम इक्वेशन फोर. मग आता आपल्याला वजाबाकी करूया आपण, फोर पहिल्यांदा लिहावं लागेल, आठ ए अधिक पाच बी बरोबर सत्याहत्तर, वजा आठ ए वजा बारा बी बरोबर साठ. वजाबाकी करायची म्हटल्यावर सगळ्यात महत्त्वाचं, खालची चिन्ह बदलावे लागतात, हा प्लस आहे तो हा मायनस झाला, हा मायनस आहे तो हा प्लस झाला, आणि हा काही नाही म्हणजे प्लस आहे, हा पण काय झाला मायनस. आता हे पहिली टर्म कॅन्सलच होऊन गेली. आता बारा आणि पाच सतरा, सतरा बी हे अधिक यावं म्हणून तर आपण असं केलं, हे इक्वेशन चार आणि हे इक्वेशन पाच, आणि आता हे सत्याहत्तरमधनं साठ गेलं, किती राहिलं सतरा, म्हणून बी किती झालं बघा, सतरा भागिले सतरा, देअरफोर बी इज इक्वल टू वन. आता बीची किंमत निघली आपली. आता ही बीची व्हॅल्यू आपण कुठल्यामध्ये सोपं जाईल, समजा आपल्याला या इक्वेशनमध्ये सगळ्यात सोपं जाईल बरोबर, पुटिंग b इज इक्वल टू वन इन इक्वेशन थ्री, बाय पुटिंग b इज इक्वल टू वन इन इक्वेशन थ्री, किंवा प्लेस b इज इक्वल टू वन इन इक्वेशन थ्री, तुम्ही काय कसंही वर्डिंग करू शकता, किंवा सबस्टिट्यूटिंग b इज इक्वल टू वन इन इक्वेशन थ्री. आता काय होणार आहे बघा, दोन a वजा तीन b किती आहे एक बरोबर पंधरा, म्हणून दोन ए
वजा 3 बरोबर 15 म्हणून 2a बरोबर 15 वजा तिकडे गेल्यानंतर झालं अधिक म्हणून 2a बरोबर 18 आणि a बरोबर काय झालं 18 भागिले 2 म्हणून a बरोबर 9. या ठिकाणी संपलेलं नाही इक्वेशन, आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यूज काढायच्या नाहीत. लक्षात घ्या, गडबडीत इथंच टाक, चाल. सोल्युशन इज 9-1 चुकेल. आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत आणि आपण पाहिलेलं आहे एक्स आणि वायच्या किमती आता कशा काढायच्या, तर ए आणि बी वरून. कशा? तर ए म्हणजेच काय आहे 1/x आणि बी म्हणजेच काय आहे 1/y आणि मग त्याच्यावरून आपल्याला किमती काढता येतील. बट बघा, ए इज इक्वल टू 1/x म्हणजेच काय, देअर फोर 9 इज इक्वल टू 1/x अँड देअर फोर एक्स इज इक्वल टू काय झालं 1/9 अँड बी इज इक्वल टू 1/y देअर फोर बी किती आहे 1 इज इक्वल टू 1/y देअर फोर वाय इज इक्वल टू 1 आणि म्हणून आपल्याला काय लिहावं लागेल, देअर फोर सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल टू, एक्स किती आलेला आहे आपला 1/9 आणि वाय किती आलेला आहे 1. तर हे असेल आपलं फायनल उत्तर. हे ए आणि बी वरून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. आलं का लक्षात, आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या होत्या परंतु दिलेले एक्स आणि वाय डिनॉमिनेटरला होतं, त्यासाठी आपण हे सबस्टिट्यूट केलं ए आणि बी. आणि ए आणि बीच्या ज्या वेळेला आपल्याला व्हॅल्यूज भेटल्या त्यावेळेला फक्त आपण काय केलं, हे या ठिकाणी व्हॅल्यूज घातल्या आणि एक्स आणि वायच्या किमती काढल्या आणि आपल्याला सोल्युशन मिळालं. आता आपण दुसरं आणि तिसरं आणि चौथं एक प्रकारचेच आहेत सगळे टाईप्स. आपण चौथं एक्झाम्पल बघूया, कारण थोडीशी मला त्याची डिफिकल्टी लेवल दुसऱ्या आणि तिसऱ्यापेक्षा जास्त वाटते. आपण चौथं बघूया, दुसरं आणि तिसरं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, जर सुटलं नाही तर कमेंट करा, आपण बघूया. चौथं गणित, 1/3x + y अधिक 1/3x - y बरोबर 3/4 आणि 1/2 3x + y वजा 1/2 3x - y बरोबर -1/8. आता चौथं गणित निवडलं का, तर बघा इथं एक्स आणि वाय दोन व्हॅरिएबल्स आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं ह्याचा कोइफिशियंट चेंज आहे. ह्याचा बघा 3x + y आणि 3x - y आणि इथं 2/3x + y आणि इथं 2/3x - y म्हणून मी तुम्हाला, मला जरा थोडंसं दुसऱ्या आणि तिसऱ्यापेक्षा हे थोडंसं वेगळं वाटलं गणित आणि म्हणून आपण हे सिलेक्ट केलेलं आहे. आता सबस्टिट्यूट कोणाला करायचं, बघा 1/3x + y बघा सबस्टिट्यूटिंग 1/3x + y बाय ए अँड 1/3x - y बाय बी इन इक्वेशन 1 अँड 2 वी गेट काय होते बघा. आपल्याला इथं काय होणार, डायरेक्ट ए अधिक बी बरोबर 3/4 हे इक्वेशन समजा 3 म्हणलं आपण आणि या ठिकाणी काय होणार बघा, 1/2 ए वजा 1/2 बी बरोबर -1/8. आता इथं 1/2 ए कसं काय आलं, डायरेक्ट मी स्टेप लिहिली आहे. तर हे जर बघा सिम्प्लिफिकेशन करून देतो, 1/2 3x + y हे तुम्ही कसं लिहू शकता रे, समजा तुम्ही 1/2 × 1/3x + y अशा पद्धतीने हे लिहू शकता तुम्ही. ॲडजस्टमेंट काय केलं, सेपरेट केले, 1/2 सेपरेट केलं आणि 1/3x + y सेपरेट केलं. आता ह्यांचा गुणाकार केला, अंशांशांचा गुणाकार 1 झाला आणि छेदाछेदांचा गुणाकार हा झाला आणि म्हणून डायरेक्ट 1/2 ए. तशाच प्रकारे 1/2 बीचं पण एक्सप्लेनेशन आहे आणि -1/8. आता इथं जर समजा 1/2 नसेल तर इथं आपलं डायरेक्ट ए वजा बी येईल आणि इथं ए अधिक बी किती सोपं जाईल आपल्याला सोडवायला, ए अधिक बी ए वजा बी डायरेक्ट बेरीज केली की 1 इलिमिनेट होऊन जाईल. तर काय करूया, आता आपल्याला हे छेदस्थानचं 2 घालवायचं आहे. कसं घालवायचं छेदस्थानचं 2, मल्टिप्लिकेशन करूया 2 न, छेदाचं 2 घालवायचं आहे ना, 2 न गुणूया इक्वेशनला.
मल्टीप्लाइंग त्याच्या अगोदर आपण याला इक्वेशन नंबर टाकूया इक्वेशन 4/2. आता दोन गुणायचं म्हणजे काय करायचं, सगळ्या टर्मला दोन गुणायचं. मग 1/2 × 2 किती झालं, 2 ला 2 कॅन्सल झालं, नुसतं ए राहिलं, म्हणजेच किती झालं ए वजा इथं पण ते 2 कॅन्सल झालं बी इज इक्वल टू. आता इथं काय होणार बघा, −1/8 × 2 8 म्हणजे −1/4 हे इक्वेशन समजा याला काय म्हणूया 5. आता बघा इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 बघा आता किती सोपं आहे. मी तुम्हाला म्हणलो होतं क्रॅमर्स रूलनं आपण हे गणित सोडूया, पण लक्षात घ्या क्रॅमर्स रूलनं या ठिकाणी उलट खूप कॉम्प्लिकेट अवघड होऊन जाईल गणित, कारण तुम्हाला डी काढावं लागेल, परत डी ए काढावं लागेल, परत डी बी काढावं लागेल, आणि परत त्यावर एची किंमत डी ए भागिले डी, बीची किंमत डी बी भागिले बी, आणि मग तुम्हाला सोल्युशन तर नाहीच मिळणार ए आणि बीची किंमत, आणि त्याच्यावर परत एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत आपल्याला. पण या ठिकाणी जर डायरेक्ट फक्त आपण ॲडिशन केली तर बीला बी इलिमिनेट होतोय आणि एची किंमत भेटते. लक्षात घ्या कुठली मेथड वापरायची हे त्या सिच्युएशननुसार ठरवायचं. इथं जर कोइफिशियंट समजा मोठे असते, समजा गुणाकार मोठे करावे लागले असते, तर मग ठीक आहे ना, तुम्हाला क्रॅमर्स रूल वापरलं तर सोपं जाते. ज्या वेळेला क्रॅमर्स रूल वापरून गणित सोडवणं सोपं जाईल त्यावेळेला क्रॅमर्स रूल वापरा, आणि ज्या वेळेला इलिमिनेशननं सोपं जाईल त्यावेळेला इलिमिनेशन मेथड वापरा. मग या ठिकाणी कुठलं सोपं जाते तर इलिमिनेशन करणं सगळ्यात सोपं जाते. मग काय करूया आता, इलिमिनेशन कसं करायचं, बाय ॲडिंग इक्वेशन 3 and 4. आता इक्वेशन 3 and 4 आपण काय करूया, ॲडिशन करूया. मग काय होणार आहे बघा, a + b = 3/4 हे इक्वेशन 3 आहे आणि हे 5 घ्यावं लागणार, 4 हे आहे, 4 रूपांतर आपण 5 केलेलं आहे, a + b तिथं 5 केलेलं आहे मी, a + b = −1/4. आता ह्यांची ॲडिशन करायची, याला इक्वेशन 3 म्हणूया, याला इक्वेशन 5 म्हणूया. ॲडिशन केल्यानंतर a + a = 2 हे कॅन्सल झालं. आता इथं काय होईल बघा, 3/4 + −1/4 म्हणजेच काय रे, 3/4 + 1/4 छेद समान 3 - 1 म्हणजेच काय आलं रे, 2/4 म्हणजे इथं किती आलं, 2/4 बघा ते स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे तुम्हाला. देअरफोर आता समजा 2a = 2 × 2 = 4 किती झालं, 1/2. देअरफोर a = हे गुणिले तिकडे गेल्यावर काय झालं, भागिले 1/2 × 1/2 म्हणजेच काय झालं रे, 1/4 ही कशाची झाली किंमत, ए ची किंमत झाली. आता ही आपण इक्वेशन माझ्या मते सोपं कुठलं जाईल आपल्याला, हे सोपं जाईल, कारण ह्याच्यात जर घातलं तर −b होणार आहे, त्यापेक्षा आपण ह्याच्यात घालूया डायरेक्ट रिप्लेस किंवा प्लेस a = 1/4 in equation 3. काय होणार आहे बघा, a च्याऐवजी किती लिहिलं, 1/4 + b = किती आहे, 3/4. देअरफोर b = 3/4 हा वजा झाला तिकडं 1/4. देअरफोर b = 3 − 1/4 म्हणजेच 2/4 म्हणजेच b = किती आला, 1/2. या ठिकाणी संपत नाही, आता आपल्याला a आणि b च्या किमती रिप्लेस करायच्या आहेत. नाउ a = काय केलं ते आपण, 1/3x + y म्हणून बघा, आता a किती आलेलं आहे आपलं, 1/4. देअरफोर 1/4 = 1/3x + y. आता आपल्याला क्रिया माहिती आहे,
ही क्रिया माहित आहे, म्हणून काय होणार आहे इथं 3x + y = 4 गुणाकार केला डायरेक्ट. ह्याला इक्वेशन कुठपर्यंत आलतो आपण, 5 पर्यंत आलतो, ह्याला इक्वेशन 6 म्हणूया. अँड बी इज इक्वल टू कुणाला म्हणलं होतं, 1/3x - yला बी म्हणलं होतं. आता बी किती आलेलं आहे आपलं, 1/2, देअरफोर 1/2 = 1/3x - y. हीच क्रिया करूया आपण इथं आता, देअरफोर 3x - y = 2 हे इक्वेशन 7. बघा खूप मोठं होणार आहे गणित हे. आता काय करावं लागणार आहे, ॲडिशन करावी लागणार आहे. वायचे कोइफिशियंट समान आहेत या ठिकाणी, डायरेक्ट ॲडिशन केले की वाय इलिमिनेट होऊन जाईल. 6x = 6 म्हणजे x = 1 होणार आहे. बघा बाय ॲडिंग इक्वेशन 6 अँड इक्वेशन 7 काय होणार आहे बघा, 3x + y = 4 इक्वेशन 6 आणि 3x - y = 2 इक्वेशन 7 ह्यांची काय केली, ॲडिशन केली आपण. 3 × 3 = 6x, वाय कॅन्सल झालं, 4 × 2 = 6, देअरफोर x = 6/6, देअरफोर x = 1. आत्ता एक्स निघाला, आता ही किंमत आपण इक्वेशन कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये घालूया, कुठल्यामध्ये घालूया, आता 6 घालूया की नाही, हां ह्याच्यात घालूया, 6 घालूया, कारण आपल्याला अधिक निघेल त्या ठिकाणी घातल्यानंतर. रिप्लेस x = 1 इन इक्वेशन 6. काय आहे बघा आपलं इक्वेशन 6, 3 × 1 + y = 4. मग काय होणार, 3 × 1 = 3 + y = 4, मग देअरफोर y = 4 - 3, देअरफोर y = 1 अँड देअरफोर सोल्युशन इज xy. मग x किती आलेलं आहे आपलं बघा, 1 आणि y पण किती आलेला आहे, 1. तर हे असेल आपलं उत्तर. ठीक आहे, तर थोडंसं गणित मोठं होतं आहे, कॉम्प्लिकेटेड होतं आहे, परंतु कन्फ्युजन न करता सोडवायचं. जर कन्फ्युजन न करता सोडवलं, व्यवस्थित सोडवलं, सायन्सची खबरदारी योग्य त्या प्रमाणात घेतली, तर आपलं उत्तर किती का मोठं असणार गणित, फक्त व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवत जावा, उत्तर येईल. तर दुसरं आणि तिसरं गणित तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, नाही सुटलं तर कमेंट करा, आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब पण करा. थँक्यू.